नमस्कार, मी विशाल परदेशी, या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत, सुप्रभात. अर्थात सगळ्यांच्या मनातला प्रश्न की हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार ही सुरू करण्याची परवानगी देण्यात आली, पण देऊळ, त्याचबरोबर मस्जिद आणि चर्च केव्हा सुरू होणार, भाविकांचा प्रश्न आहे. पण चला, त्या अनुषंगाने काही घडामोडी घडताना दिसतात, जाणून घेऊयात. मराठी नऊवारी साडी आणि दाक्षिणात्य लुंगी, उपरणं घालून स्वागत, अशा पेहरावात पुण्यामध्ये हॉटेल चालक ग्राहकांचं स्वागत करतात. अर्थात मास्क, सॅनिटायझर, थर्मल गन, फेस शिल्ड हा जामानिम तो आहेच, पण 6.5 महिने प्रतीक्षा केल्यानंतर ट्रम्प का बायडेन आणि विराट का धोनी या चर्चाही हॉटेलमधील कट्ट्यावरती आता रंगू लागल्यात. आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांनी. 6.5 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर पुण्यामध्ये हॉटेल्स, रेस्टॉरंट, फूड कोर्ट्स ही सुरू होत आहेत आणि खवय्यांचं स्वागत करण्यासाठी पुण्यामध्ये हॉटेल्ससुद्धा सरसावलेले आहेत. बघा, इथं नऊवारी साडीमध्ये आणि दक्षिणेचा जो पोशाख आहे त्या वेशामध्ये, म्हणजे लुंगी असेल किंवा उपरण असेल, म्हणजे मराठी आणि दक्षिणी पदार्थ इथं मिळतात हे सांगायची गरज नाही. त्यामुळं ते अनोखं स्वागत आहे आणि अर्थात त्याचबरोबर इकडं कोरोना स्वागत पण आहे, म्हणजे तुमचं थर्मल गन आणि टेम्परेचर तपासलं जाणार आहे. इथं तुम्हाला सॅनिटायझर जो आहे तो वापरावा लागणार आहे आणि मास्क तर तुम्हाला घालावाच लागणार आहे. जे कर्मचारी आहेत हॉटेलचे त्यांनासुद्धा मास्क असेल किंवा फेस शिल्ड असेल ते सक्तीचं आहे. हॉटेलची वेळसुद्धा 8 ते 10 आहे, त्यामुळं सगळी टेबल्स जी आहेत ती नेहमीप्रमाणे भरलेली दिसत नाही आहेत आणि टेबल्सवरतीसुद्धा शक्यतो 1 किंवा 2 एवढेच ग्राहक जे आहेत ते बसलेले दिसत आहेत. आपण हॉटेल चालकांशी पहिल्यांदा बोलूयात. मोठी कसरत आहे 6.5 महिन्यानंतर एकतर हे सुरू करायचं, कारण तुम्ही सगळं 6.5 महिने सगळं मेंटेन केलं आणि आतासुद्धा अनेक जाचक बंधन आहेत, पण काय उत्साह आहे? उत्साह आहे, आज खूप छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय. सकाळी आम्हाला वाडेश्वरमध्ये आज आमचे कस्टमर्स आलेत, नेहमीसारखं थोडी सुरुवात झाली आहे, त्यामुळे आज खूप छान वाटतंय आम्हाला. आणि आम्ही योग्य ती व्यवस्था सगळी घेतलेली आहे, आधीही घेत होतो आताही घेणारच आहोत, आणि सगळे नियम पाळून सगळे व्यवस्था करून आम्ही वाडेश्वर आजपासून चालू करत आहोत. बरोबर, जरी जाचक नियम किंवा निर्बंध असले तरी ते आवश्यक आहेत आणि ते पाळूनच जी सुरुवात आहे ती झालेली आहे. त्यामुळे बघा, जे तरुणाई आहेत ती देखील आलेली आहेत, अनेक नागरिक येत आहेत. आपण बोलूयात, 6.5 महिन्यानंतर पहिला घास खाताना काय? अद्वैत, तूही पक्का पुणेकर आहेस, मीही पक्का पुणेकर आहे. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की पुण्याच्या संस्कृतीमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, त्या बऱ्याच गोष्टींमध्ये सकाळी ग्राउंडवरती जाणं, घाम घालणं, मेहनत करणं, खेळणं हे जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच या अशा आद्य खाद्यस्थळी वाडेश्वरसारख्या घेऊन ब्रेकफास्ट करणं ही सुद्धा एक संस्कृती आहे, ती मिस करत होतो आणि आज ती परत चालू झाली आहे, त्यामुळे आयुष्य परत नॉर्मलसीला येत आहे असं फिलिंग तरी यायला लागलं आहे. चर्चा IPL क्रिकेटची आहे का ट्रम्प आणि बायडनची, काय नेमकी चर्चा? ट्रम्प बायडन वगैरे नाही, आमच्या इथे पहिलं म्हणजे जगात काय चाललं आहे याचं पुणेकरांना जास्त महत्त्व नसतं, पहिल्यांदा स्वतःचं काय चाललं आहे हे बघा की आता ह्या गोष्टी खुल्या होत आहेत. आणि ट्रम्प बायडन वगैरे ठीक आहे, पण IPLमध्ये विराट कोहलीचा डिसिजन कसा चुकला वगैरे ह्याची जी चर्चा करायला जी मजा येते ना, त्याला कमी. ट्रम्प बायडन वगैरे होते, निवडणूक होतीये, पण अजून आम्ही पुणेकरांनी कोणाला सपोर्ट करायचं हे ठरवलेलं नाहीये. आधी पोटोबा मग विठोबा असं म्हटलेलंच आहे. मोदी म्हटलं ते की पहिले शौचालय फिर देवालय, म्हणजे पहिलं पोट खाण्यासाठी जन्म आपला. खरंच आहे, काय सांगा, 6.5 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर येतात. अरे रोज व्यायामाला यायचं आणि खायला काहीच नाही, कुठे रेस्टॉरंट नाही, काही नाही, ओपन नाही, म्हणजे घरी जाऊन परत कामच करायचं, व्यायामच घरी जाऊन करायचा, वेगळं कष्ट घ्यायचे. आता कसं बरं वाटतं की व्यायाम झाल्यानंतर रिलॅक्स मोडमध्ये शांतपणे खायचं, त्यामुळे खूप आवडलं हे ओपन झालं. अत्यंत बोलक्या आणि नेमक्या प्रतिक्रिया आहेत पुणेरी पुणेकरांच्या. त्यामुळे बघा, पुण्यामध्ये आता म्हणायला हरकत नाही की पुणेकरांचं जनजीवन जे आहे ते आता हळूहळू रुळावरती यायला लागलेलं आहे, त्यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट जे उघडली गेलीत त्याचं स्वागत अशा पद्धतीनं पुणेकरांनी केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन आंसाडेसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे.